काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोराजोरामध्ये घोषणाबाजी करून नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेच्या ऐवजी भाजपलाच मिळावी अशी मागणी करतायत. नाशिक लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून भाजपला मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नाशिकात बैठकीसाठी भाजपचे महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी आलेले असताना त्यांच्यासमोरच भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात ठिय्या मांडला. नाशिकची जागा भाजपला द्यावी अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. चौधरींसमोरच हा प्रकार घडला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या घोषणाबाजीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोऱ्या जोऱ्यात घोषणाबाजी करतायत. नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेच्या ऐवजी भाजपलाच मिळावी अशी मागणी देखील करताना दिसत आहेत. या महायुतीतील जागा वाटपाचा वाद आता चव्हाट्यावर आला असून नाशिकची जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटणार असे संकेत खुद्द भाजप नेत्यांनी देखील दिले आहेत. परंतु शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी दाखवत नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणी केली आहे. नाशिकच्या जागेवरून महायुती ठिणगी पडल्याचं बघायला मिळत असून काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर आलेले होते. त्यावेळेस त्यांनी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. श्रीकांत शिंदे यांनी भाजपला विश्वासात न घेता अशा प्रकारे उमेदवारी जाहीर केल्यानं भाजपच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र नाशिकच्या जागेबाबत काय निर्णय होणार हे आता बघणं महत्वाचं दिसणार आहे. आणि दिवा काढवले कमर सर आपली बार मोदी सर तुम्ही सांगितलं आता जो शुक्रवारी काय म्हणतोय फोटो नाही घेतो म्हणतो कमरच नाही काम करत भाऊ हे झालं मागणी सर 10 वर्षापासून तो माणूस खासदार काही कामं झाली अनेक कामं झालेली नाही त्याच्यावर नाराजी पण खूप आहे. म्हणजे यावेळेस मोदींचे नाव वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक.